मोदी लाटेतही राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळवून देणारा मतदारसंघ म्हणजेच रायगडमधील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये तटकरेंचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळालंय. पण त्यांच्याशी आत्ता सध्या ही परिस्थिती पाहता नाराजीच्या चर्चा मतदारसंघामध्ये आहेत. रायगड जिल्हा हा नेहमी राजकीय घडामोडींनी गजबजलेला असतो. त्यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे 193 श्रीवर्धन मतदारसंघ. हा मतदारसंघ म्हणजे सुनील तटकरेंचा बालेकिल्ला. असं असतानाही 2014 विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार फक्त 77 मतांनी विजयी झाला होता. विशेष म्हणजे हे उमेदवार दुसरे कोणी नसून सुनील तटकरेंचे पुतणे अवधूत तटकरे होते. म्हणजे हा विजय अगदी निसटता विजय होता. त्यांना एकूण 61,038 इतकी मतं पडली होती. तर शिवसेनेचे उमेदवार रवी मुंढे यांना 60,961 मतं मिळाली. या दोन्ही उमेदवारात फक्त 77 मतांचा फरक होता. हा निसटता विजय आणि निसटता पराभव या कारणानं श्रीवर्धन मतदारसंघ चांगलाच चर्चेत राहिला होता. याबद्दल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणंय ते पाहूयात. विधानसभेचं जर का तुम्ही बघितलं तर आत्ताचे जे आमदार आहेत जे 77 मतांनी निवडून आलेले त्यांचं फारसं ते लोकांमध्ये मिसळलेले नाही आहेत म्हणा किंवा असा त्यांच्यावरती वारंवार आरोप होतो की राष्ट्रवादीच्या पण कुठल्याही मोठ्या कार्यक्रमाला सुद्धा त्यांची उपस्थिती नसते. अशा वेळेस सामान्य नागरिकांनी कशा प्रकारे विचार करणार, त्याचा आपल्याला काय फायदा होईल? याच्यामध्ये कसं आहे, श्रीवर्धन विधानसभा हा मतदारसंघ हा फक्त तटकरे साहेबांना म्हणजे आजचे खासदार आहेत ह्यांना मानणारा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे मागच्या वेळची परिस्थिती वेगळी होती, आजची परिस्थिती वेगळी. आता ह्यावेळेला जे ते उमेदवार देतील तो जो कोण उमेदवार असेल त्याला 100% मताधिक्य चांगल्या पद्धतीने आणि जेवढं साहेबांना मिळाले त्याच्यापेक्षा काकांबर सरस मिळेल अशी खात्री हा कार्य म्हणजे मी व्यक्त करतो. सुनील तटकरे जो उमेदवार देतील तो जरी कार्यकर्त्यांना मान्य असला तरी काही कार्यकर्ते घराणेशाहीच्या मुद्द्यावर नाराज होऊ शकतात असं जाणकारांचं मत आहे. त्याचबरोबर आपण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस युतीचा विचार केला तर सुनील तटकरे यांच्यावर काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज असल्याचं चित्र आहे. तटकरेंनी आपला फक्त कामापुरता वापर केला अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांची युती ही नेहमीच लोकसभा असेल विधानसभा असेल त्या त्यावेळेस युती झालेली आहे आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत या निवडणुका आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच अन्याय केलेला आहे आणि ते नेहमीच आम्हाला विचारतात की काँग्रेस पक्षाचा आहे काय, तुमचा आहे काय. आणि म्हणून आमची युती ही फक्त जर का त्यांच्या स्वार्थासाठी होणार असेल तर आम्हाला ही युती खऱ्या अर्थानं मान्य नाही. ही लोकसभा निवडणुकांमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते आपला स्वार्थ साधून घेतात आणि पुन्हा युती धर्म न पाळता इतरांची सोबत करून काँग्रेस पक्ष संपवण्याचं काम ते सातत्याने करत आहेत. काँग्रेस पक्षानं सुनील तटकरेंवर घराणेशाहीचा आरोप केलाय. याचं कारण म्हणजे या निवडणुकीत तटकरेंची कन्या अदिती तटकरे यांचं नाव चर्चेत आहे. त्यामुळेच काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं कार्यकर्त्यांकडून बोललं जात आहे. या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी ठाम ठरावच घेतलेला आहे. या रायगड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचाच उमेदवार किंवा काँग्रेस पक्षच ही स्वतंत्र स्वबळावरती निवडणूक लढवेल आणि निश्चितपणे काँग्रेस पक्षाची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दाखवून देईल. आणि म्हणून कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की आपण सर्वांनी एकत्रित येऊन येणारी विधानसभा निवडणूक ही काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवावी. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा विचार केला तर घराणेशाहीमुळे फूट पडून काँग्रेस स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे दोघांच्या भांडणाचा फायदा युतीला होऊ शकतो.
2014 मध्ये शिवसेनेचे उमेदवार अवघ्या 77 मतांनी पराभूत झाले असले तरी यावेळी लोकसभेला सुनील तटकर यांना येथून 30,000 अधिक मताधिक्य मिळालेलं आहे. त्यांनी शिवसेनेच्या अनंत गीतेंचा दंडनीत पराभव केला होता. गीतेंचा पराभव झाल्यानं शिवसेनेनं या मतदारसंघात बरेच फेरबदल केले. जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख तडकाफडकी बदलले गेले. या कारणामुळे पक्षाला कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सामना करावा लागणार. वरवर सर्व एकत्र आहोत असं भासवलं जात असलं तरी अंतर्गत नाराजी असल्याचं बोललं जात आहे. पण या नाराजीचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकांवर होणार नसून आमचाच उमेदवार निवडून येणार अशी खात्री स्थानिक नेते व्यक्त करतायत. पहिल्या प्रथम शिवसेनेमध्ये बदलाचा फरक कधी पडणार नाही. शिवसेनेमध्ये उद्धवजींनी किंवा बाळासाहेबांनी घेतलेला निर्णय हा आमचा अंतिम निर्णय असतो. आमच्यामध्ये जरी कुठली गोष्टीची नाराजी फाराजी असली तरी पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय हा आमच्यासाठी अंतिम निर्णय असतो. आणि म्हणून निवडणुकीवरती किंवा विधानसभेच्या निवडणुका त्या लागणाऱ्या त्याच्यावरती मागील टायमाला मला 77 मतांनी हार पत्करावी लागली, परंतु त्याची उणीव आम्ही ह्या वेळेस भरून काढणारच. आम्ही खचलोय नाही किंवा कुठे थांबलोय नाही. या येत्या विधानसभेमध्ये तटकरे कुटुंबांनी जे आजपर्यंत घराणेशाही केले ती कुठेतरी खच्चीकरण करून आम्हाला आमचा शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचं आणि मी ती माझ्या मनापासून गाठ बांधलेलीच आहे. उमेदवार मग कोणी असो, मग तो रवी मुंडे असो किंवा इतर साहेब देतील कोणी, पक्षाचा कुठलाही आमच्याकडे दगड दिला तरी त्याला सेंदूर लावून निवडून आणण्याची जिम्मेदारी प्रत्येक पदाधिकाऱ्याने स्वीकारली, तसे रवी मुंडेंनी हिरिरीने स्वीकारली. शिवसेनेचा विचार केला तर शिवसेनेचे 3 उमेदवार आमदारकीच्या निवडणुकीला इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. त्यातलं एक नाव म्हणजे समीर शेडगे. समीर शेडगे हे रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षांच्या पदासाठी अवघ्या 6 मतांनी पराभूत झाले होते. ते अनंत गीते यांचे अगदी निकटवर्तीय मानले जातात. त्याचप्रमाणे अनिल नवगणे हे नव्यानं जिल्हा प्रमुख झाले आहेत, त्यांचंही नाव चर्चेत आहे. शिवाय रवी मुंडे यांच्या नावाचीही चर्चा आहे. शिवसेना भाजपा यांची युती झाली तर हा मतदार संघ शिवसेनेसाठी राखीव ठेवल्यानं शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढावी लागणार आहे. पण युती तुटली तर भाजपाचे कृष्णा कोबनाक यांचं नाव चर्चेत आहे. ते भाजपाचे उमेदवार असल्याचं घोषित केलंय. पण मोदी लाट असताना 2014 निवडणुकीत कृष्णा कोबनाक यांना अवघी 11,215 मतं मिळाली होती. या वेळेला युती झाली तरी पण युतीचाच आमदार निवडून येईल याची 100% आम्हाला खात्री आहे. आणि जर वेगवेगळे लढले तरी आणि जर ही भाजपला सीट सुटली तर भाजपचा नक्कीच इथे उमेदवार निवडून आमदार म्हणून येईल. कारण का भाजपकडे आज इथली जनता, रायगडमधली जनता पूर्ण पॉझिटिव्ह चांगल्या नजरेने बघत आहेत. कारण का भाजप हा चांगला विकास करू शकते. सगळे योजना सामान्य कार्यकर्ते लहान कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवली जात आहे तर ह्याचा सगळ्यांवर विश्वास आहे आणि नक्कीच इथं आमदार म्हणून युतीचं येईल. 2014 निवडणुकीत विजयी झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार अवधूत तटकरे कौटुंबिक कारणानं नाराज असल्यानं ते शिवसेनेत जाण्याचीही चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये फूट पडू शकते, याचा फायदा युतीला होऊ शकतो. या नाराजीमुळे तसंच काँग्रेसनं तटकरेंवर केलेल्या घराणेशाहीच्या आरोपामुळे चौरंगी लढतही होऊ शकते. त्यामुळे आता युती आघाडीच्या गणितावरच सर्व काही अवलंबून असेल हे नक्की. विराज टिळक, AM न्यूज, रायगड. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.